पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र डिझेल पंप आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडे निधी जमा केल्यानंतर टँकरनं डिझेलचा पुरवठा होत होता, मात्र मागील 2 महिन्यांपासून पोलीस विभागाकडे निधीच प्राप्त झाला नाही, त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडे डिझेलची मागणी करता आली नाही. स्थानिक पातळीवर एका पंप मालकाकडून डिझेल पुरवठ्याची व्यवस्था केली, त्यानेही पोलिसांवर विश्वास ठेवून डिझेलचा पुरवठा सुरू केला, मात्र तब्बल 8.5 लाख रुपये थकीत असल्यानं त्याने डिझेलचा पुरवठा थांबविला. या प्रकरणानं पोलीस अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. अखेर आपापल्या स्तरावर मिळेल त्या पंपातून पोलीस अधिकारी आपल्या वाहनात डिझेल टाकून कर्तव्य बजावत आहेत. चंद्रपूर या मुख्यालयी पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांना डिझेलचा पुरवठा करण्यासाठी मुख्यालयात स्वतंत्र पंप आहे. या पंपमधून पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर, रामनगर, दुर्गापूर, घुगुस, ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि विविध शाखांचे पोलीस निरीक्षक यांच्या वाहनात डिझेलचा पुरवठा केला जातो. त्या पंपमध्ये डिझेलची खरेदी करण्यासाठी गृह पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे प्रत्येक महिन्याला गृह विभागाकडून स्वतंत्र निधी पाठवला जातो. महिन्याकाठी साधारणतः 20 ते 26 लाखांचा निधी डिझेलसाठी अपेक्षित आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर पेट्रोलियम कंपनीकडे पैसे जमा करून डिझेलची मागणी केली जाते. त्यानंतर पेट्रोलियम कंपनीकडून टँकरनं डिझेलचा पुरवठा होत असतो. हा प्रकार वर्षानुवर्ष सुरू आहे, मात्र मागील 2 महिन्यांपासून गृह विभागाकडून गृह पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे डिझेलसाठी निधी प्राप्त झाला नाही, त्यामुळे या विभागाकडून पेट्रोलियम कंपनीकडे डिझेलची मागणी नोंदविता आली नाही. पंपात उपलब्ध असलेल्या डिझेलच्या साठ्यावर पोलीस अधिकाऱ्यांची वाहने काही दिवस थांबली, मात्र पंपात ठणठणाट झाल्यानंतर वाहने कशी चालवायची असा प्रश्न सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर निर्माण झाला. पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांचा डिझेलचा पुरवठा करण्यात यावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील आदर्श पेट्रोल पंप मालकाशी चर्चा केली. पुरवठा करण्यात येणाऱ्या डिझेलचे पैसे नंतर दिले जातील असं सांगण्यात आलं. त्यानुसार पंप मालकानं डिझेलचा पुरवठा करण्यास होकार दिला. पंप मालकाकडून मागील 15 दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी पंपामध्ये डिझेल पुरवठा करणं सुरू होतं. 100 हून अधिक वाहनांसाठी प्रतिदिन 100 लिटर डिझेलचा पुरवठा होत असल्यानं अवघ्या 15 दिवसात 8.5 लाखांची थकबाकी झाली. एवढी मोठी रक्कम झाल्यानं पंप मालकानं डिझेलचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसमोर वाहने कशी चालवायची असा प्रश्न निर्माण झालाय. अखेर पोलीस उपअधीक्षक यांनीही गृह विभागाकडून निधी प्राप्त न झाल्यानं हात वर केले. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना नाईलाज असतो आपापल्या स्तरावर डिझेलची सोय करून वाहने चालवण्याची वेळ आली आहे. जिल्हा स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी मुख्यालयात स्वतंत्र डिझेल पंप आहे, मात्र तालुका स्तरावरील ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या वाहनांसाठी अशी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षकांना स्थानिक पातळीवरील पंप मालकांकडून डिझेलची खरेदी करावी लागते. महिनाभरात खरेदी केलेल्या डिझेलची देयके सादर केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक विभागाकडून बिल मंजूर केले जाते. चंद्रपूर पोलीस दलामध्ये वापरात येणाऱ्या 4-चाकी वाहनांना डिझेल आणि पेट्रोलची सध्या काही काळापासून कमतरता भासत होती, परंतु ह्या अडचण खाजगी माध्यमातून ती पुरवली जात होती. परंतु सध्या काल 35 लाखाचं डिझेल आणि पेट्रोलचं बिलाचं मंजुरी मिळालेली आहे. आता ही नित्यानं सुरळीतपणे सुरू झालेली आहे.